सुधागड तालुक्यात अंधश्रद्धा, काळी जादू व औषधांसाठी दुर्मिळ वन्यजीवांची तस्करी करणाऱ्या तस्करांचा सुळसुळाट झाल्याचे समोर आले आहे. शनिवारी पाली वनविभागाने खवल्या मांजरांची तस्करी करणाऱ्या तस्करास पकडले. काही महिन्यांपूर्वी सुधागड तालुक्यात दुर्मिळ प्रजातीचे व करोडो रुपये किमतीच्या मांडुळाची तस्करी करणाऱ्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. तसेच बिबट्याच्या नखांची तस्करी करणाऱ्यांना देखील वनविभागाने पकडून कारवाई केली होती. त्यामुळे सुधागड तालुक्यात दुर्मिळ वन्यजीव प्राणी यांच्या अवशेषांची तस्करी करणारे केंद्र बनले आहे. यावर शिक्कामोर्तब झाला आहे. या प्रकरणी 7 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या बातमीचा संपूर्ण आढावा घेतला आहे आमचे रायगडचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांनी. दिनांक 4/5/2019 रोजी माननीय सहायक वनसंरक्षक अलिबाग यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्र सुधागड तसेच वनक्षेत्रपाल पेठ, वनक्षेत्रपाल येऊर, संजय गांधी नॅशनल उद्यान बोरवली यांच्यासह मिळालेल्या गुप्त बातमीवरून वाकणपाली रस्त्यावर येथे आम्ही सापळा रचला. सापळ्यामध्ये आम्हाला पांढऱ्या कलरची वॅगनर गाडी तसेच एक दुचाकी स्वार आम्हाला तिथे आढळून आले. त्याची आम्ही अधिक चौकशी ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्या गाडीमध्ये इंडियन पोंगोले खवल्या मांजर जातीचे वन्यजीव आम्हाला आढळून आले. त्याच्यामध्ये एक मादी खवल्या मांजर होती व त्याचे छोटेसे पिल्लू आढळून आले. 17 आरोपींना आम्ही ताब्यात घेऊन पुढील चौकशीसाठी कार्यालयात आणले असता पुढील चौकशी केली असता त्यांचे अजून 3 आरोपी आम्हाला अटक केली. आम्ही सगळ्यांना अटक करून सगळ्यांनी त्या आरोपींनी गुन्हा कबूल केलेला आहे. भारतीय वन्यजीव अधिनियम 1972 अन्वये त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. आज दिनांक 5/5/2019 रोजी माननीय सुधागड न्यायालयात त्यांना हजर केले असता माननीय न्यायालयाने त्यांना 9/5/2019 पर्यंत वन कोठडी सुनावलेली आहे. सदर प्रकरणी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. 0.5 टाइप करू, सक्सेस करा, घंटीच्या बटणावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा.